Oh,
गोकुळेजया सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी गुडिया तोरणे गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण आनंदा घरी आनंदल्या नरणारी पणंगा करो प्रथम
काळापासून चालत आलेला भगवान नवनाथरायांच्या या दिव्य असणाऱ्या अधिष्ठानासमोर जो भगवत भक्तीचा अपरबाईचा नवनाथ भंडारा सोहळा आहे, त्या नवनाथ भंडारा सोहळ्याच जो महोत्सव तुम्ही आणि अगदी भक्तिभावाने संपन्न केला, त्या पवित्र आणि महान असणाऱ्या उत्सवाची सांगता आजच्या काळ्याच्या कीर्तनानं होते. काल नाथांचा भंडारा झाला आणि आज हरी कार्याची सांगता होते आहे. विठ्ठल विठ्ठल संतासे रंजो चित्तासे आपल्या ओम नमो ज्ञानदेवे प्रतिपाद्या जय जय सुसंविद्यात्मरूपा देवा तुझ गणेश सकलार्थ मध्ये प्रकाश मही निवृत्तीदा सबधारिजयाचे क्रिया स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेचवंद श्रीचरण सकुरुंचे ते नमस्कारो नियाता मम जपमारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां हृष्टं वातात्मजं वानरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागतदिष्टन्नमानन्दकन्नं परमं मलिंगं भजे पाण्डुरङ्गं ज्ञानेश भगवान विष्णु निवृतिर्भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्तख्या ब्रह्मचित्कला नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यं बोधं चिदानन्दं सगुरुं तं नमाम्यहं. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझा पायरीसी सदानंद्र माथा. ओम नमो ज्ञानेश्वर आणि आज
वसंताला गेल्याचं समाधान आहे, नातांचा भंडारा झाला आणि तसा आजचा दिवस हा 10वा दिवस आहे सोहळ्याचा, जे 10 दिवस सोहळा सांभाळणं सोपं नाही, परंतु तरी तुम्ही तो जोपासला, कारण नाथांप्रती असणारी प्रचंड तुमची जी श्रद्धा आहे ही श्रद्धाच याचं उत्तर आहे. आणि म्हणून आजचा हा काला आहे. काला म्हटलं की एक आनंद असतो, तो आनंदच तुमच्या आमच्या अंतकरणात रुजलेला आहे, तोच आनंद बाहेर काढण्याचा काला प्रयत्न करतो. तसं पाहिलं तर वक्त्याला बाकीच्या कीर्तनामध्ये ज्या संतांचं मांडणी असेल, ज्या संतांचा उपदेश असेल, ज्या संतांची ती अभंगाची धारणा असेल, ती धारणा त्या पद्धतीनं मांडावी अशी एक चौकट असते. म्हणून कीर्तनकाराने कीर्तन करत असताना जो अभंग घेतलेला असेल त्याचं इत्यंभूत जो निरोप आहे तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी वक्त्याची असते. बरोबर. आजच्या कीर्तनाला इतर कीर्तनामध्ये थोडासा फरक असतो. फरक असतो याचा अर्थ कीर्तन म्हणजे तमाशा नाही, कीर्तन म्हणजे धांगडधिंगा नाही, कीर्तन म्हणजे कला फतक तर अजिबात नाही. जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ही कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. देव आमच्या हृदयात बसावा या करता जे सांगितलं जात त्याला कीर्तन म्हणतात. त्यामुळे हा जो मागे उभा जो संच आहे तो त्यामुळे उभा राहिलेला आहे.
आणि म्हणून या भव्य दिव्य असणाऱ्या सोहळ्याची आज खऱ्या अर्थानं काल्याच्या स्वरूपानं सांगता होते हा एक आनंद आहे. तसं पाहिलं तर भंडारा कालच झाला, बरोबर सुटकरणार. तसं पाहिलं तर भंडारा कालच आपलं, आणि बहुतेक लोकांना असं वाटलं भंडारा कालच झाला, मग आज काय, आज कुठं आहे, आज कदाला असतो, बरोबर. याच्यासाठी नाही, हे पूर्णत्वाला नेणं ही आपली सर्वांची जबाबदारी, याकरता सोहळा आहे. म्हणून आजचा हा काला आहे, काळ्याचा सोहळा आहे. तसं पाहिल्यानंतर आज काळ्याचे आपण एक थोडा वेळ चिंतन करणार आहोत, पण काला समजून घेणार. मुळात काला समजला पाहिजे, बरोबर की नाही नाना? जर काला समजला नाही तर काय किती नाही आठ्या पडल्या काय उपयोग आहे? मुळात तुम्ही शहाणे पाहिजे की येणे पाहिजे? त्याच्यामुळं तो वाटला आमच्यासाठी, त्याच्यामुळं काम तुम्ही दिलं होतं, बरोबर. कष्ट शेतामध्ये राब राब कोण राबत, बरोबर आहे. अगदी घाम टपटप गळतो, बरोबर आहे. आम्हाला इथं उभं राहिलं घाम आल्यावर हवाय, तरी आम्ही चार चाके दिलो. तुमची हायती गेली तरी गाडी घेणं हे कशामुळे? तुम्ही जर शहाणे झाले ना तर खऱ्या अर्थानं परमतत्वक्रांती कोणाला नाव नाही द्यावं का? त्याच्याला तुम्ही असा अर्थ काढू नका का कोणाला टोचतोय. हा ही संप्रदायाची परंपरा आहे का? जे सर्व कोणी आहेत त्यांना शहाणे करून सोडावे सकळ जग. काय म्हणतात संत? शहाणे करून सोडावे सकळ जगना. सर्वांना शहाणं केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही बघा परमात्मा हा येण्याला सांगावा शहाण्याला, तेव्हा परत येण्यासारखं तो काय करावं काय वागणूक करावं येण्यासारखं पाहिजे. अहो शहाणा तर धने, मग शहाण्याला काय येण्याला, शहाण्याला येण्याचं काय घेत? अहो येण्याचा मजला तरी काम आहे ज्याला बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका जशीराज सकळ शेती. ज्याला बुद्धी आहे ना त्याला परमात सांगावं कळलं. ज्याला बुद्धीच नाही ना जो बुद्ध आहे ना त्याच्यासाठी परमात्मा नसतो कळलं. आणि म्हणून असा जो परमात्मा हा बघा बुद्धीचाच खेळ परमात्मा सर्व योगी या दुर्लभ तो म्या देखिला साधनी. साधनी आराम बुद्धी आहे. साजणी म्हणजे काय? प्रिय प्रियसी नाही किंवा बायको नाही, बरं का? साजणी म्हणजे बुद्धी आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, बुद्धीला सुख झालं पाहिजे. म्हणून बुद्धिवंतांचा परमार्थ आहे, समजून घेण्याचा परमार्थ आहे. म्हणून काला समजून घ्यायचा आहे आपल्याला. काला म्हणजे कालाच. आपण घरी असल्यानंतर जर भाजी संपली आणि भाकरी शिल्लक आहे तुम्हाला भूकही शिल्लक आहे त्यावेळेस घरून एक सल्ला येतो आतून, काला करा दूध वाटा. काला म्हणजे काय? एकत्र करणं, एकत्र होणं या नाम काला आहे. जर तुम्ही एकत्र झाले तरच तुमचा काला. आता एकत्र कसं व्हायचं हे तुम्ही ठरवा. काला हा एकोप्याचं मूळ स्वरूप आहे. आणि काला हा आता त्याच्याही पलीकडे काला आत पाहिजे का बाहेर? आत करायचा काला बघा, बाहेर करायचा काला. अशा हजार जरी तरी हंड्या पडल्या मी बसल का? काला कुठं पाहिजे? उठा उठी अभिमान जा यायचे स्थळ कोण ते या पंढरीशी घडे खरा रोकले नेत्रिया सृची आधारा कोठे रोमांच शरीरा तू का म्हणे काला कोठे अभेद देखिला. काला हा आज झाला पाहिजे. तू म्हणजे आत कस नाही आतच झाला, आतच होत तो या नाम कस आत काला होणे म्हणजे आतमध्ये देव आणि तुम्ही वेगळे नाही असा अनुभव आहे या नाम काला. कालाचे प्रकार नाही काय? हरिनामाचा काला, खिचडी काला,
शिदोरी काला जीव ब्रह्माइक्य काला। बघा हा जो काला आहे ना हा अगोदर जीव ब्रह्माचा म्हणजे तुम्ही आणि भगवंत एक आहे असं आतल्या आत कळालं पाहिजे। काय तुम्हाला भूक कुठून लागते? भूक बाहेरून लागते का? अजून राग आतून येतो का? बाहेरून आतून येतो? भूक आतूनच लागते। तुम्हाला आनंदाची अनुभूती बाहेरून येते का? आतून। तुम्हाला रडू बाहेरून येतो का? आतून। मग काल आतून झाला पाहिजे का? बाहेरून। बाहेरच सोपून राहिले मी ते प्रश्न काहीच नाही। बाहेर बाहेर मुळात फक्त जे दिसतं ते काहीच नाही। लाक्षणिक अर्थ काय आहे या नामाला काला म्हणत असतो बघा। हा इकडे या आता वर काला हा धर्म मंडपाच्या मध्यभागी असतो। आहे की नाही? धर्म मंडपाच्या मध्यभागी आहे की काला? ही इथे यांनी मध्यभागीच का टांगावा? जागा नव्हती व्यवस्थित, जागा होती तिला टांगू का? राजू मध्यभागी जागा होती तिथे तिला टांगू। ते मध्यभागीच लागत काला होण्याकरता मध्यावर यावं लागत। श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता रथ मध्यावर आल्यावर सांगितले की एका काळावर सांगितले राहायच्या राहता मध्यावर आल्यावर। बर मध्यावर आल्यानंतर निम्म पांडवांचं सैन्य तेवढ्याच अंतरावर, कौरवांचं सैन्य तेवढ्याच अंतरावर, दोघांनाही ऐकू जात होत म्हणून काला हा मध्यावर सर्वांसाठी आहे। या बुद्धीमध्ये परत आता जेव्हा तुमची बुद्धी सम होते ना तेव्हाच काला अनुभवता येत। बघा वाटणी जर करायची झाली तर समभागाची होते, विषम भागाची वाटणी होते का? विकास मला वाटून घ्या असं जर कोणी म्हणत होईल का? त्याला दोन भाग असावे लागतात तेव्हा वाटलं जातं। आलं कळत ना? समभागात वाटणी आहे। तसं तुमचं आमचं समत्व जेव्हा आपल्यात येईल ना, समत्व कळतं का? म्हणजे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काहीच भेद नाही। बघा तुमचा म्हणजे माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल सदैव प्रेम असावा। मी तुम्हाला जाऊ दे दूरी विश्वात्मक देव दिसतो सर्वांमध्ये असा काळात ज्ञानवरांचा झाला। बरोबर आहे का नाही?
तुकोबरायचं असं म्हणता मितू पण गेला आमचं म्हणून आमचा काला झाला. तसं आपलं गेलं का नाही? बरोबर. तुम्हाला जर डेरी तुम्ही दूध घातलं पगारच केला नाही डेरीवाल्यांना, तुम्ही दूध घालणार का? नाही. मग मी तू पण गेलं का तुमचं? नाही. मग काला भेटल का? नाही. कधी भेटायचा हा काला? चालेल बरं काय, मला तरी काय करायचं कळून घ्या. समजण्यावाल्या कोण इशारा कापली हा काला. आता त्याच्यातही गंमत सांगतो बरं का. आता इकडे पहा, इकडे इकडे वर काला जिथेही हंडी आहे ना ती शिंक्याला टांगलेली असाय, शिंक्याला फाशी दिली असाय, हंडीला फाशी देत नसाय. आता जे शिंक आहे ना ते तीन गोऱ्याचं पाहिजे का चार गोऱ्याचं? इथं शिंक नाहीये. शिंक किती दोऱ्याचं असत? तीन दोऱ्याच. तीन दोऱ्या कोणत्या? प्रकाराचे तीन. पुरवठ्या पडतो, पुरवठ्या
मी संध्याकाळी 200 माणसं घेऊन येतो, डबा नाही रिकामा झाला तरी उठी नाही पण का भ्रम नाही फायदा. बघा वारकरी संप्रदाय हा श्रद्धा वाढवतो आणि अंधश्रद्धा घालवतो. आपलं येडे साहेब नाही का त्या खापरा काय म्हणाले, अरे ते खापरं घेऊन घेऊ कुजरा येईल हे खापर, या खापराकडे लक्ष नाही त्याच्याकडे काय पावर आहे. बघा ते जे आहे ना ते भाजलेलं पाहिजे, म्हणजे गुरुकृपा झाली पाहिजे त्याच्यावर कोणाची तरी, तरच ते भाजत, अन्यथा भाजत नाही. आणि मग भाजल्यावर काय होत, लाई होती, लाई काय होती भाजल्यावर, लाही. तशी आपली लाही झाली पाहिजे, लाही आलं का त्यांना, लाही होणं म्हणजे हलकं होणं, काय होणे हलकं झाले का, हलके हलकं आपण का माणसानं कसं आहे हलकं फुलकं राहावं. हलकं फुलकं म्हणजे काहीच चित्ताला शिवत नाही त्याला हलकं फुलकं म्हणतात, ती लाही आहे. आणि त्याच्यामध्ये लोणी आहे, दही आहे, काय लोणी, लोणी का बरं, सर्वात शास्त्रामध्ये आत्तापर्यंत विज्ञानामध्ये सर्वात मृदू जी गोष्ट आहे ना, नरम जी गोष्ट आहे ना ते लोणी. लोण्यासारखं मृदू काहीच नाही जगात, फक्त लोणी आहे. हा तस बघा, लोण्यानंतर सशाचे केस सर्वात मृदू आहे शास्त्र सांगतो. हा इतकं मऊ झालं पाहिजे चित्त आपलं, तिथं नाही बरं का, इथं हा इथं इतके मृदू झाले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असे व्हाल ना तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळते, काय मुक्ती. आता सुरू आमची गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी हा सोहळा संपन्नतेला नेण्याकरता 10 दिवसापासून या ठिकाणी सेवा देत आहे, बरोबर आहे का नाही. आता हे श्री हरी कीर्तन कार्याचं आटपलं की आपण सर्व त्यांचा गावकऱ्यांच्या वतीनं सन्मान करणार आहोत, काय सन्मान करणार आहोत. आणि सन्मानाचं प्रतीक म्हणून त्यांना काय देणार आहोत, श्रीफळ. काय सन्मानाचं प्रतीक, श्रीफळ देणार आहोत. काय श्रीफळ हा सन्मान, तसं ते नारळवर कशाचा सन्मान येतो. जेव्हा तुम्ही भाजलेल्या अवस्थेमध्ये येणार, नाहीसारखं होणार, तुमचं चित्त मृत्यू सभा येणवणीत असे बनाल, तेव्हा तुम्हाला तो श्रीफळ मिळेल. तुका म्हणे मुक्ती परिणामी नवरी, आता दिवसच्या जी खेळी मिळी, तुम्ही मुक्तीचे अधिकारी बनाल. आणि अशा बनल्यानंतर तुम्ही त्या काल्यापर्यंत जाणार, एवढा परिपाक एवढ्या एवढ्या याच्यात, बरोबर आहे. अशी लाई नाही, अशी लाई होत. आता त्याच्याही पलीकडे जातो, काल्याचा अधिकार कोणाला आहे, अधिकार अधिकार पाहिजे प्रत्येक गोष्ट. कीर्तना करायला कीर्तनाचा अधिकार असावा, बरोबर आहे. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, युट्यूबचे ऐकून न करावे कीर्तन, ग्रंथ पाहिल्याशिवाय कीर्तन करू नये, शास्त्राचं सांगतो. हा असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका, आणि अभ्यास करायला कोणीच तयार नाही. टिंग 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 बरोबर आहे ना, एक विचार करा तुम्ही. हा कीर्तन सुरू झाल्यापासून समजा कीर्तन सुरू झालं, आधी पंचपदी, पंचपदी वाला जोही कोणी इना घेतो आपल्याकडे नाही बघा, हा इना घेतो त्याला असं वाटतं मी कशी पंचपदी करतो, तो घुटू 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 20 मिनिटं काय आ
संपन्न आहे आणि हे श्रेष्ठ आहेत म्हणूनच जग श्रेष्ठ आहे. असे महात्मे आहेत श्रेष्ठ. इथलेच एवढे श्रेष्ठ नसतील एवढं आहे असे महात्मे श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, करिये योगे, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा.
Thank you.
गिअर बदलून मग कळता ना, आता 20-20 फिरू इतक्यात. हे जसे चरित्र केले नाही, रांगण्यापासून तर गोधन राखण्यापर्यंत भगवंताने केलं त्या चरित्राचं वर्णन करावं. पूर्वपीठिका त्याची अशी आहे का, भगवान परमात्मा या मृत्यू लोकात जन्माला येतात. काय येतात? तुम्ही आम्ही जन्माला आलो, काय आलो, गिरा कारण आलो, काहीच कारण नाही. फक्त एकच मूळ उद्देश हा आहे, अनादि कालापासून आपल्या चित्तामध्ये जी मलिनता होती ती दूर व्हावी, आपल्या आपल्याकडनं भगवंताचं भजन करावं आणि भगवंताशी एकरूप व्हावं याकरता मनुष्य देह, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणने कृपावलोकने दिला. हा एवढा मोठा अधिकार आपल्याला मिळालेला, पण देवाचं मात्र येण्याचं कार्याचं प्रयोजन ठरलेलं आहे. यदा यदा हे धर्मस्य ग्लाने भवती भारत, तेवढी आपले जे कैवारे मी साकार म्हणा अवतरे अज्ञानाची अंधारे गळून घाले, त्याकरता मी आम्ही अवतरित होतो आणि भगवंत देखील त्यावेळेस अवतरित झाले. कंसरूपी जो अत्याचार आहे तो अत्याचार वाढलेला होता. आता कंस का बघा, कंसाकडं बलशाही होती बरोबर, कंसाकडं समृद्धी होती बरोबर, कंसाकडं उन्मत्तपणा होता बरोबर, आणि कंसाला स्तुती खूप आवडत होती बरोबर. एवढे गुण कंसाकडे असल्या कारणानं स्तुती करणारा जो समाज आहे ना तो त्यांच्या अवतीभोवती होता आणि त्यांना तो अधिकार देत होता. त्यांना अधिकार दिल्यामुळे साहजिकच ते ब्राह्मण पळाले त्याने, हा सर्वांची उपेक्षा त्यांच्याकडनं होऊ लागली, अतिशय अराजकता माजली. त्यावेळी भगवंतांनी ठरवलं मृत्यूलोकात जावं लागेल, जाण्याकरता काय करावं लागेल, त्याकरता अवताराचं नियोजन केलं, कंसाच्याच घरी जन्माला यायचं. पण मग यायचं कसं? मग नियोजन भगवंताने केल्यावर खालचं पट तसेच नाचले जातात, तसेच पट तयार होतात, अगदी तसा पट तयार झाला. आणि मग वसुदेवाचं देवकीशी लग्न जमलं गेलं. आता देवकी ही कंसाची बहीण होती, लग्न जमलं, मोठ्या थाटामाठामध्ये तयारी झाली, लग्न लागलं. सासरी जाण्याच्या वेळेस तो स्वतः रथावर बसला सासरी तिला पाठवून देऊ म्हणून, आणि त्याच वेळेस आकाशाची वाणीनं सांगितलं कंसा, अरे तुला मारणारा याच देवकीच्या पोटी येणारा जो आठवा पुत्र आहे ते तुझा वध करणार आहे. मग मात्र तो घाबरला, घेऊन या खडक मारायला ठेवला, हात तो धरला वसुदेव. वसुदेवानं समजवलं, ब्रह्महत्येचं पातक होईल बाबा, असं काही करू नको, मी तुझ्या पाया पडतो. आणि मग जय, आणि मग त्यानं ऐकलं ते का पातक जास्त नको हे कंसाला कळत होतं. आता कंस चरित्रावर जर बोललं ना तर खूप महान चरित्र आहे कंसाचं सुद्धा. हा वाईटात सुद्धा चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा कंस या रूपाने, परंतु तो म्हणाला, परंतु गॅरंटी काय तुमची, तुमचा भरोसा काय का मला आठवा पुत्र मार तुम्ही माझ्या हत्ती देशाल म्हणून? म्हणजे तू म्हणशील तसं. मग त्यांना नजर कैदेत ठेवलं, बंदीशाळेत ठेवलं, पहिला पुत्र झाला तोपर्यंत बंधनं नव्हती बरं का. 1, 2, 3, 4, 5, 6 हा सात जन्मापर्यंत वसुदेवाला बंधनं नव्हती. आठवा जेव्हा देवकीला दिवस गेले ना तेव्हा बंधनं टाकली त्याने. हा का आताही तुम पुढे धोका आहे. आणि मग बंधनं वगैरे टाकले असे चक्करबंधामध्ये, आणि ज्यावेळेस योग्य पर्वणी आले, हा श्रावण मास होता, हा अवध्य पक्ष होता, आणि त्या अष्टमीचा दिवस होता, त्यावेळेस भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. वसुदेव देवकीने दर्शन दिलं चतुर्भुज रूपाने, ते म्हणाले एवढ्या करता एवढा त्याग केला नाही, आमच्या पोटी जन्म घ्यावा. मग भगवंताने त्या ठिकाणी जन्म घेतला, आणि घेतल्यानंतर लगेच जन्म झाल्या झाल्या वडिलांना सांगितलं होतं मला तात्काळ या ठिकाणी तुम्ही हलवा मला. अगदी तशी मोकळी झाली, तिथनं गेले गोकुळाकडे गेले, आणि गोकुळात गेल्यानंतर तिथे नंदबाबाच्या अंगणामध्ये ते घुसले. यशोदा मैया बाहेर थाटेवर झोपलेल्या होत्या, त्या ठिकाणी भगवंताला ठेवलं. तिथून मायेला आता सर्व प्रयोजन ठरलेलं होतं, परत टोपल्यात घातलं, इकडे आले. इकडे आल्यानंतर परत ती माया जागृत झाली, आपाप मायेचा अंगीकार केला वसुदेवाने, तर आपाप बंधनं आटकले आणि ते मोठमोठ्यानं ओरडायला लागली. कंसापर्यंत निरोप गेला, डोळ्यात तेल घालून बसलेला कंस, रक्षपाल झोपी गेली होती ती धुंदी गेली, आणि लगेच पळत पळत आला, विचारच केला नाही तो, ते बालक त्यानं धरलं. असं आपटणा दरडावर इतक्यात ते सटकलं, त्याने सांगितलं कंसा तुला मारणारा गोकुळात वाही लागलेला आहे. आणि इकडे गोकुळात मात्र सकाळी सकाळी जेव्हा सर्व गोपगोपिका पाणी भरण्याकरता घाटावरती गेल्या, यमुनेच्या तीरावरती घागरी भरत असताना त्या एकमेकीला सांगत्या झाल्या, तुला कळलं का ग, तुला माहिती झालं का ग, काय झालं? गौलन सांगे गौरणीला, पुत्र झाला यशोदेला. काय बोलतात? हो ना खरंच की काय, खात्री करून घेतली. आणि हो हो सर्वांचा होकार आल्यानंतर त्या गौरणी तसं ते घागरी तिथे सोडल्या आणि पळत 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 नंदबाबाच्या घरी गेल्या. यशोदा मैया ज्या ठिकाणी
थांबल्या होत्या खोलीमध्ये, त्या ठिकाणी गेल्या. गर्दीत आणि इतकी गायची गलबल झाली, इतकी गर्दी झाली, जो तो पाहू लागला. आणि त्या लेकराला पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्वच्या सर्व समाज प्रसवला, समाजाला आनंद झाला. किती आनंद झाला अभंगाच्या पाहिल्या. Oh,
अवयी नाही म्हणत द्यायचा राजे काय करू द्यायचं गोपळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या मरणारी का आनंद झाला गोकुळामध्ये कारण देव गोकुळात आहे बरं का देव जिथे येतो ना तिथे आनंद जेव्हा देव आत येतो ना तेव्हा गोकुळ बघा गोकुळ कशाला म्हणतो गो म्हणजे इंद्रिय कुळ म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण जिथे इंद्रियाचं राहण्याचं ठिकाण आहे त्याला गोकुळ म्हणतात हेच गोकुळ आहे बरं का आणि इथे जेव्हा देव जन्माला येतो ना गातले बाहेरे काम क्रोध बहिरी बैसला अंतरी पांडुरंग भगवान परमात्मा जेव्हा आतमध्ये जन्माला येतो तेव्हा गोकुळ आत आहे त्याला आत झाला पाहिजे बाहेर नाही आणि अगदी तसं थांबा दोन मिनिटं आपल्याला लय पळायचंय आता कातू कातू हा ते झालं ते डोंबऱ्याचा खेळ नाही राहत का काय चिंता नाही असा जो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्मा गोकुळात जन्माला आला होता आणि काय सांगावं त्या सुखाला पार राहिला नाही किती सुख म्हणावं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद बर आनंदामध्ये कमी जास्तपणा नाही का जिथं आनंद बघा आपल्यामध्ये आनंदाची समतोलता नसते डळमळीत असतो चढ उतार असतो आनंदाला बरोबर आहे की नाही समजा तुम्ही गाडी घेतली तर दुसऱ्याच्या शेजारच्या तेवढा आनंद होत तो असा खाली आला बरोबर आहे की नाही हा समजा तुम्ही एखादी ना 5 तोळ्याचं केलं करणार नाही पण केलं तुमच्या शेजारी त्याच्यापेक्षा जास्त आनंद होतो का अजिबात नाही बघा म्हणून आपलं गोकुळ नाही हा बघा त्या गोकुळामध्ये सर्वांना समांतर आनंद होता म्हणून ते गोकुळ शोभत होतो आणि असं जे गोकुळ आहे गोकुळीच्या सुखा अंतपार नाही रेखा त्या सुखाला अंत आणि पार नव्हता एवढं सुख त्या गोकुळामध्ये उपजत त्या ठिकाणी निर्माण झालं त्याला एकमेव कारण भगवंत त्या ठिकाणी जन्माला आले कारण ते जन्माला आल्यामुळे साहजिकच तो आनंद द्विगुणित होणं क्रमपात्र आहे आणि तो आनंद द्विगुणित होण्याचं जे त्यांनी त्या ठिकाणी परिणाम मानलेला आहे ना परिणाम माप जे मानलेलं आहे ना तेच खूप गोड आहे बघा देवाचं स्वागत कसं केलं हा गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे हा गुडी तोरण करती कथा गाती गाणे गुडिया कुठं वरत माणूस लवकर बोला घराच्या वरती बरोबर का तोरण कुठं लावतो माणूस दाराला आणि करती कथा गाती गाणे देवाचं स्वागत त्यांनी बघा गुड्या उभारून केलं तोरण दारावर लावले आणि घरामध्ये फक्त सदा नाम घोष करू हरिकथा त्यांनी सदाचित्ता समाधान एवढं गोकुळामध्ये परिपूर्ण आनंद भरलेला होता करती कथा गाती गाणे आणि असा जो आनंद आहे तो आनंद त्यांनी व्यक्त केला गोकुळात खूप आनंद झाला आणि असा जो गोकुळात आनंद आहे बघा इकडे आनंद तो तिकडे दुःख होतो बघा मथुरेमध्ये तसं पाहिलं तर देव जन्माला कुठे येईल मग खरंच सांगा इथे नाही फक्त कालच्या सांगा देव जन्माला कुठे येईल भगवंत मथुरेत येईल की नाही मथुरेत की नाही जन्म कुठला आहे मग दाखला कुठला घेतला पाहिजे होता नाही घेतला याला कारण मथुरेमध्ये मी पण आवडता कंस होता जिथे अहंकार आहे तिथे भगवंत थांबत नाही म्हणून ते गोकुळात आले बरं का आणि तिकडे मात्र चलबिचल झाली सकाळी सकाळी महिम भट्टाला उभं केलं तो राक्षस होता तो एका ब्राह्मणाचं रूप घेतलं गोकुळात आला आणि जन्मपत्रिका पाहतो मुलाची ही जन्मपत्रिका तयार करतो म्हणून ईश्वरापाशी बसला गर्गाचार्यांनी सांगितलेली जन्मपत्रिका त्याने खोटी ठरवली आणि सांगितलं की हा जो मुलगा आहे तो मूळ नक्षत्रावर जन्मला आहे आणि जन्माला आल्यामुळे तू सावध हो जर तू या पोराला बाजूला केला नाही याला नष्ट केलं नाही तर 12व्या दिवशी तुझा पतीचा मृत्यू होईल असं बोलल्यानंतर मग त्याने अवतीभोवती घरात पाहिलं घरातली जेवढी उत्पन्न होते ताज्या पोलपाट लाटणे उलाटणे साक्षी सारे ते सारे त्याला धपाधप मारायला लागले बळच सुटला तो गोकुळात पळून गेला कंसाला सांगितलं कंसा ते पोरग अचाट आहे तुझा वध होणार आहे असं ते पोरग जे आहे ना ते पोरग मात्र इकडे नंतर कंसाने त्याला मारण्याकरता पुतणेला पाठवली ती स्तनामध्ये विष भरून गेली परंतु भगवंताने सोशिली पुतना तिचा देखील वध केला आणि इकडे गोकुळात मात्र तो भगवंत पाहता क्षणी प्रत्येक गवळींचे हरले माझे हरले चित्त भारवित विसरले आता कशी जाऊ घरा नभे बरा हलवली इतकी त्यांची अवस्था चित्त त्यांचं भगवंतात ज्या ठिकाणी एकरूप झाल्यामुळे त्यांना काहीच सुधरत नव्हतं त्यांचं अंतकरण फक्त भगवंताच्या भक्तीनं भरून गेलं होतं त्यांचा व्यवहार बिघडला असा जो भगवंत आहे तो गोकुळामध्ये इतकं स्वरूपवान भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये वाढीला लागला रांगतरंगणी चुरित रोनी धावून धरती गवळणी पात्र चरणी ते तिघा राहणी यशोदे साजणी
तो दही दूध खायचा, जेवढं लागण तेवढं खायचा, मणके फोडायचा, सर्व धिंगाणा करायचा, आणि धिंगाणा केल्यानंतर मग मात्र यशोदा वैतागायची, ती भांडणं घरात यायची. एक दिवस अशीच यशोदा मागं लागली, पुढं 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 तो पळत गेला. पळत गेल्यानंतर एक कुंभारवाड्यात घुसला. कुंभारवाड्यात घुसल्यानंतर ना एक ते कुंभाराला म्हणू लागला, कुंभारांना पाहिलं देव आले, त्याला माहिती होता हा साक्षात भगवंत आहे. तो म्हणाला काय आहे, म्हणजे मग माझी आई मागे लागली, मला लपून ठेवा. मग त्याने काय केलं, एका माठात त्याला लपून ठेवलं, बोलून माठोपडा करून ठेवला. यशोदा विचारित विचारित आली, माझ्या कानाला पाहिलं का, म्हणे नाही नाही पाहिलं, म्हणे नाही इकडे नाही आला का, म्हणे नाही गेली निघून. आणि मग भगवंत म्हणा मला बाहेर काढ, तो मी बाहेर काढी दो. आपलं काय म्हणणं नाही तसं, बाहेर काढलंच पाहिजे तुम्हाला, पण ते तेवढं आपला उद्धार करशाल का तुम्ही, केला म्हणे पण मला बाहेर काढा, म्हणजे चालू नक्की करशील ना, म्हणे हो. हा परत थोडा वेळ, अरे काढा लवकर, नाही माझा करशाल, माझ्या परिवाराचा, अहो त्यांचा सुद्धा करू, पण मला बाहेर काढा ना. नाही काढतो म्हणे आता, माठाला हातला परत म्हणला, नाही नाही पण माझी एक शंका होती, म्हणे काय, म्हणे बघा ही माती आणून हा माठ जो बनवला, म्हणे हो, याला बैल आले असतील, ही माती आली असेल, म्हणे हो, तो बैल सुद्धा म्हणे त्याने कष्ट केले माझ्या दादा, त्याचाही उद्धार झाला पण, अरे त्याचा सुद्धा करतो पण मला बाहेर काढ, नाही नाही म्हणे पण आता कसं आहे, म्हणे मी बाहेर काढतो त्यावर शेवटची इच्छा आहे, म्हणे ते भगवंत प्रसन्न झाले, असा भक्त असावा दुसऱ्यांकरता मागणार, म्हणे काय अजून, म्हणे माझी एकच इच्छा आहे, म्हणे काय, आणि हे कथानक जे जे ऐकते ना त्यांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, तुला वरदान दिलं, सर्वांचा उद्धार भगवान परमात्माने केला, असं श्रीकृष्ण भगवान परमात्मा हा काय हा कैसा येईल हाता गे हे गोकुळच्या कोणाच्याच हातात लागला नाही. रोज काही ना काही कारणाने यायची यशोदेकडं, भांडणं यायची, गौरवाने वैतागल्या, आणि म्हणूनच ती म्हणाली, यशोदा म्हणाली की आता काय करू, माझं लेकरू तसं नाहीये. ती म्हणाले, बाकीच्या गौरवाने म्हणाला, तुझ्याच कुराना म्हणते त्या विना नाशी नाही दुसरी आईशी, त्यानंच केलेलं आहे सर्व. आणि म्हणून यशोदे आम्ही तुला सांगतो, आम्ही गोकुळी राहावे की जावे, मग आता काय करावं, म्हणे तुम्ही कशाला गोकुळ सोडता, म्हणे मी माझ्या पोराचा बंदोबस्त करते. तिनं कानाला जवळ बोलवलं, सांगितलं, अरे तुम्ही काय आधी बोलत, अरे गोपाळ राहणार तुझा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान परमात्मा ब्राह्मण म्हणतात, कांद्यावर एक आंबली, हातामध्ये काठी, देणू चाल देणू सावळा जग जेठी, राधे 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 मुकुंद मुरारी. त्या ठिकाणी घेऊन गेले, आणि त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा आपले बोधन चालत असताने एकमेका देवमुखी, दुसऱ्याच्या मुखात घालायचा बरं का, नाही ते भेटले का, असं जे खातात ना ते राक्षस असतात, असे जे खावतात ना ते सज्जन असतात. आणि सज्जन तो तसा काला घेतात, एकमेका देवमुखी सुखी, असं मी म्हणलो की एका कीर्तनात बसलो ना सर, पुढे खांदेलमध्ये कीर्तन होत आणि बसलो ना, अहो तुम्ही विचारू नका, मला जाम करून टाकलं, मी असं म्हणून एकमेका सारे सारे माझ्या मुखात घालतो, अवघड आहे ना.
एकमेका देवमुखी सुखे घालो मरी असा पवित्र आणि पावन असणारा काळा खऱ्या अर्थाने साधू संतांनी करावेला तसं वालवंटात केला जो पांडुरंग परमात्म्याने वालवंटात नावावर ऐकंकर्ण करून घेतला नामदार ऐकंकर्ण करून घेतला तोच काळा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये त्या यमुनेच्या तीरावरती केला इतका गोड असणारा काळा आत्मनाथांच्या या पवित्र आणि पहान असणाऱ्या अधिष्ठानासमोर होतोय खरोखर नाथांच्या या पवित्र असणाऱ्या कुशीमध्ये आपण तो काला त्यांच्या साक्षीने धुकला तुम्ही तुम्हाला आपल्याला मिळतो आहे म्हणून खरं अर्थाने ते आपलं भाग्य आहे. शेवटी जाता जाता एक सांगतो काय तो भंडारा काय त्या पंक्ती काय ते कीर्तन काय ते नियोजन सगळं काही एकदम ओके. ज्ञानेश्वर आज या ठिकाणी श्री नवनाथ भंडारा सोहळा वर्ष अगणित परंपरेना अखंडितपणे चालू आलेला हा सोहळा आणि हा सोहळा काल्याच्या कीर्तनाने परिपूर्ण झाला. या सोहळ्याचा प्रसाद सर्वांना येणार आहे बघा जागेवर, हां चिंता करू नका. आणि या सोहळ्याकरता सर्वांचं मोठं योगदान या कामी लाभलेलं आहे म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो. आजूबाजूच्या पंचकृषीतील आलेले शांत बसत आजूबाजूला आलेल्या पंचकृषीतल्या सर्व भावी भक्तांच्या समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र डोराळे नवनाथ देवस्थान डोराळे ऋणात राहू इच्छितो. तुमच्या सर्वांचा पवित्र आणि पावन असणारा सहभाग त्यामुळेच खऱ्या अर्थानं आम्हाला हा सोहळा अजून अद्वितीय करण्याचा एक ऊर्जा मिळाली म्हणून तुमचेही धन्यवाद देतो. आणि हा सोहळा अलंकारिक पद्धतीनं अगदी भक्तिभावानं संपन्न व्हावा याकरता मी प्रथमतः गावचा आभार मानतो, गावच्या भजनी मंडळाचं नवनाथ भजनी मंडळाचा आभार मानतो. विशेषतः आमचे हरिभक्तीपर्यंत सर्व तरुण भजनी मंडळ असेल, इथलं भजनी मंडळ, दिंडीतलं भजनी मंडळ, काणिकनाथ भजनी मंडळ, ही सर्वांचं खऱ्या अर्थानं ते योगदान जे आहे सांप्रदायिक कार्यक्रम करण्याकरता खरोखर मोलाचं राहिलं. परंतु एक दिशात्मक जो सोहळा आहे, अलंकार जो सोहळा आहे, तो सोहळा मोठ्या भक्तिभावानं व्हावा याकरता जी मंडळी बघा यावेळेस आपण गुणीजन महाराज मंडळी जी आहे ती बाहेरून कुठून बोलावली नव्हती बरं का. आपण सर्व दिंडी सोहळ्यामध्ये जे नाथांना योगदान देतं तीच महाराज मंडळी या ठिकाणी सेवेला आपण आणली होती आणि म्हणून आलेल्या या सर्वच गुणीजन महाराज मंडळींचं एकदा काळ्याच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करा. ते नाथांच्या या पवित्र आणि पावन असणाऱ्या पादुका ज्या आहेत त्या पंढरपूरला नेण्याकरता, आळंदीलाही नेण्याकरता ही मंडळी सदैव तत्पर असतात. त्यामध्ये विशेष ऋण मी व्यक्त करतो आमच्या खानदेश परिसराचं की त्यांनी अतिशय हलकीच्या काळामध्ये जेव्हा पालखी सोहळा व्यापक स्वरूपाचा नव्हता तेव्हापासून
पासून आमच्या श्रीक्षेत्र डोरहाळे गावाला साथ दिली, गुरुवर्य ब्रह्मलीन वैकुंठवासी चंद्रमांजी महाराज चौधरी यांना साथ दिली, आणि म्हणूनच ते जे प्रेम आहे ते प्रेम जोडलं गेलेलं आहे. म्हणून खानदेशून आलेली सर्वच महाराज मंडळी आम्ही त्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्या ऋणात राहू इच्छितो, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तसेच एक श्रीफळ देऊन त्यांचा गावकऱ्यांच्या वतीनं एक सन्मान होतोय, तो त्यांनी स्वीकारावा. आमचे महेंद्र महाराज असतील बोलत अतिशय सुंदर प्रकारे एक हरिभक्तपरायण साई कथाकार विकासजी महाराज गायकवाड यांनी काल्याच्या कीर्तनाने श्रीनाथ भंडाऱ्याची सांगता केली. त्याबद्दल मी सर्व भजनी मंडळाच्या वतीनं व डोराळी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे यानंतर आपल्या भंडाऱ्यानिमित्त जे आलेले गुणीजन खानदेशचे असेल, पंचकृषीतले बरेचसे लांबून गायक मंडळी वगैरे आलेले, त्यांचा मान सन्मान होईल. व त्यानंतर भाकरी आणलेल्या असं अनाज आणि मग पंक्तीचा कार्यक्रम होईल. हरिभक्तपरायण साई कथाकार गुरुवर विकासजी महाराज यांचा सन्मान हरिभक्तपरायण जगन्नाथ सुभेकर करतील. आरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चला हरिभक्तपरायण नितीनजी महाराज भोसले गायनाचार्य महाराजांच्या हस्ते त्यांचा सन्मान होईल. चला लवकर नितीनजी महाराज भोसले. आणि भक्तपणे देवराज महाराज आंबोरे. चला महाराज लवकर लवकर चला. आणि भक्तपणे संदीपजी महाराज बागुल गायनाचार्य यांचा सन्मान. अतिशय सुंदर असं गायन आज 9 दिवसासाठी 10 दिवसासाठी बागुल महाराजांनी केलं. आणि भक्तपणे पवनजी महाराज रोकडे. चला हे जळगाव जिल्हा जामनेर येथून आलेले महाराज त्यांचा सन्मान गुरुवर विकासजी महाराज करतील. हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य ज्यांनी 10 दिवस मृदुंगाची साथ दिली. चंदू महाराज बनसोडे. हरिभक्तपरायण भोजने महाराज उर्फ भोजने महाराज चला. चला हरिभक्तपरायण पोटे महाराज. चला चला पहिलं भोजने महाराज म्हणला त्या. आणि भक्तपरायण शिंदे महाराज कणकुळीकर. आणि भक्तपरायण साधू महाराज उकिर्डे. दिंडीतले विणेकरी आहेत ते. आणि भक्तपरायण गंगातात्या गमे. चला नवनाथ महाराज तुम्ही घ्या त्यांचं स्वीपर. चला नवनाथ महाराज गमे. आणि भक्तपरायण नवनाथ महाराज गमे. आणि भक्तपरायण सोमनाथजी महाराज रो. चला सोमनाथ महाराज. आणि भक्तपरायण सोमनाथजी महाराज रोम. चला लोक. आणि भक्तपरायण रामनाथ महाराज तर्केशे विनोदाचार्य पक्वाद्वाजक रामनाथ महाराज तर्केशे. हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज शिंदे. चला गुरुजन गायनाचार्य सोमनाथजी महाराज शिंदे. बाल गायनाचार्य कृष्ण महाराज राणे बादरबुरकर. हरिभक्तपरायण भाऊसाहेब अण्णासाहेब गमे. चला हरिभक्तपरायण विद्याताई गायकवाड त्या इथं उपस्थित नाही, महाराजच त्यांचं पाकिट घेते. हरिभक्त ज्ञानेश्वरजी महाराज गायकवाड. हरिभक्तपरायण खांदेशताई. चला चला खांदेशताई.
नाही ते हजर नाही विष्णू आबाजी पंत डांगे कणकुरीकर कणकुरीकर घेतील. हरिभक्त परायण काटे महाराज हरिभक्त पांडू महाराज हरिभक्त परायण काटे महाराज हरिभक्त परायण गोविंद महाराज महाराज हरिभक्त परायण गोविंद महाराज भागवत महाराज चोपदा बबलू पांडे फुल भंडार हे उपस्थित असलं त्यांनी. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर पाटील लांडगे तिकडे हरिभक्त परायण राजेंद्र चौधरी साईनाथ महाराज गाडेकर फुल भंडार साईनाथ गाडेकर हरिभक्त परायण साईनाथ महाराज गाडेकर हरिभक्त परायण बाळासाहेब डांगे हा बाळासाहेब डांगे हा हरिभक्त परायण अशोकजी महाराज सरोदे चोपदा चला सरोदे दुसरं कोणी असलं त्यांच्याकडे का नारायण महाराक्ष गोरक्ष गोत्रुक्ष हरिभक्त परायण गोत्रुक्ष महाराज एकूण हा चला हरिभक्त परायण बडे महाराज केलवडकर हरिभक्त परायण निवृत्ती महाराज बंकर यांना श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. चला निवृत्ती महाराज बंकर जगन्नाना सुपेकर निवृत्ती महाराज बंकर यांचा सन्मान करा. हरिभक्त परायण महेंद्र महाराज चला तर बंकर महाराज श्रीपद हा विकास महाराज गायकवाड यांच्या हस्ते बंकर महाराज सन्मान होतो. चला महेंद्र महाराज गोंडानेकर खांदेश्वरून आलेले भजनी मंडळी महेंद्र महाराज पांडुरंग भाऊ खांदेश्वरून आलेले त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान होईल. पांडुरंग महाराज त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान होईल. पांडुरंग महाराज दादा हरिभक्त परायण सुरेश भाऊ चौधरी खांदेश चला मदन भाऊ दयाराम अप्पा खांदेशकर चला श्रीपद नाना श्रीपद चला डोराळे भजनी मंडळ तरुण भजनी मंडळ कानिपनाथ भजनी मंडळ एक जण श्रीफळ घेऊन जा या कानिपनाथ भजनी मंडळ सखावा डांगे या अतिशय उत्कृष्ट प्रकारची साथ आमचे सर्व तरुण वर्ग आमचं भजनी मंडळ आहे कानिपनाथ भजनी मंडळ
आणि भक्त परायण प्रवचनकार ॲडव्होकेट जाधव साहेब यांनी आपल्या धोरणे सप्ताहानिमित्त केळी वाटप केलेले आहे, केळीचा प्रसाद दिलेला आहे, त्यांचाही सन्मान. आणि भक्त परायण असे कीर्तनकार विकासजी महाराज गायकवाड करतील. घरी येतो घ्यायला.